पाठवले देवेंद्र फडणवीसांना, राहुल कोल, दादा भुसे आणि तुमच्या घोटाळ्याची मागणी केलेली आहे ज्याच्यावर पोलिसांनी क्लीन चिट दिली. खरं म्हणजे पत्र तर उद्धव ठाकरे यांना पाठवायला होत संजय राऊतांनी, कारण की संजय राऊतनी किरीट तोमय्या परिवारावर 24 आरोप केले होते. 24 विक्रांत बाबतीत पण उद्धव ठाकरेंनी चौकशीचे आदेश दिले होते फेब्रुवारी पासून. मग राऊत साहेब 120 दिवसात उद्धव ठाकरेंनी तुमची का वाजवली, का तुमची इज्जत काढली? 24 आरोपापैकी एकाही आरोपामध्ये किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्या, गुणवंती सोमय्या कुणावरही एक दमडीचा एक्शन नाही, FIR नाही, प्रिलिमिनरी इन्क्वायरी नाही. तो उद्धव ठाकरे तुमचे बाप. नमा होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी पर करत होतात का? आणि माझ्याकडे हायकोर्टाचा तारखा आहेत. संजय राऊत साहेब ही स्टंटबाजी आहे ना, आणखीन कुठे करा, माझा नादी लागू नका. पहिलं हिअरिंग सुनावणी केव्हा झालं? 13 एप्रिल 2022 ला. आणि त्या सुनावणीत आहे ना उच्च न्यायालयाने कशी काढली होती ती आठवत नाही का? व महाराष्ट्रात जनतेने बिन पाण्याने तुमची केली होती. 12 वाजता तुमचा कंप्लेंट ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला जातो आणि रात्री 1 वाजता FIR होते आणि तुमचा तक्रारदार म्हणतो संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघून आलो. राऊतांनो 57 कोटीचा आरोप केला ना, 57 पैशाचा कागद दिला. आता मला आहे ना त्या तुमची जी सुसंस्कृत मराठी सध्या वापरतात ती भाषा वापरायची नाही. तुम्ही एकाही ह्याच्यात किरीट तुम्ही विरोधात तक्रार केली होती का? एक. आणि तुम्ही जे दुसरी तक्रार केली होती ना नील तोमय्या वसई विरार, तो तक्रारदार तर बोगत निघाला. 13 एप्रिल, 28 एप्रिल, 14 जून, पुन्हा आणखीन जूनचा शेवटी जुलैचा सुरुवातीत का या सगळ्या सुनावणीत हायकोर्टाने 10 वेळा विचारलं पुरावे द्या, कागद द्या? एक कागद देऊ शकला नाही तुम्ही. आणि म्हणून स्टंटबाजी आहे ना, एक किरीट तुम्हाला समोर चालणार नाही. 57 कोटीचा 57 पैशाचा पुरावा देऊ शकला नाहीत. आणि त्या वसईचा तक्रारीत काय झालंय ना हे पुढच्या वेळी मी सांगणार. पण तुम्ही सुजित पाटकर जे तुमचे पारिवारिक पार्टनर आहे त्याने 34 कोटीचा कोविड घोटाळा केला, त्यांना 22 कोटी लंपास केले, पोलिसांनी सुजित पाटकरचा कंपन्यांचा दोघांना अटक केली, त्याविषयी कधी बोलणार आहात तुम्ही? त्या अलिबागला जे जमीन घेतली त्याचा सुजित पाटकरची पत्नी सपना सुजित पाटकर आणि वर्षा संजय राऊत विसरलात का? अलिबागच्या जमिनीच प्रकरण 17 साल कुठे गेले? सुजित पाटकर कोविड घोटाळा संबंधी संजय राऊतांनी बोलावा आधी मुंबईचा लोकांचे पुणेकरांचा जीव घेण्याचा पाप. त्या सुजित पाटकरला ओळखतो कोण? त्याला कॉन्ट्रॅक्ट कसं काय मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चलनी दिला. उद्धव ठाकरे तर राज होता ना. आता कॅगनी पण, महापालिका, आता पोलिसांनी पण. आणि म्हणून एका घोटाळ्याचं हे कागदपत्र संजय राऊत देऊ शकत नाही. नुसतं TV वर जाऊन स्टंटबाजी देण्याचं बंद करा. तर 100 कोटीचा चौथालय घोटाळ्याचे कागद तर नाही दिले पण डिफेमेशन चालू आहे ना, त्यात उपस्थित राहा एवढी कृपा करा. त्यांचं म्हणणं की तुम्हाला स्क्रीन चिट कशी प्रश्न हो ते उद्धव ठाकरेंना विचारा. म्हणजे उद्धव ठाकरेने दिली क्लीन चिट, 3 सुनावणी 4 सुनावणी झाली त्यांच्या राज्यात. फोर्जरी केलेले कागद काही कामात नाही आले. वा संजय राऊत उत्तर द्यायला मी नाही आहे, ते देवेंद्र फडणवीसला प्रश्न आहे ते उत्तर देणार. पहिलं सुजित भाटकर
कोविड घोटाळ्याचे 34 कोटी त्या संबंधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत केव्हा बोलणार आहेत ते सांगावं. तुमच्याबरोबर राहुल कुल आणि दादा भुसेंवर देखील त्यांनी आरोप. मी तुम्हाला सांगितलं की माझ्यावर एवढे 1 ते 20 दिवस आरोप दिले, कुठल्या तरी टीव्ही चॅनल वाल्यांनी कधीतरी तर त्यांना जाऊन विचारा, 24 आरोप दिले होते, काय झालं. म्हणून ही यांची सवयच आहे, ज्यावेळी फक्त स्टंटबाजी करायची आणि म्हणून डिफेमेशन केस चालूच आहे ना. ज्या पद्धतीने संजय राऊतांना धमकी आली त्यांनी थेट भाजपवर आरोप केलेला आहे की जो बघा माझं मत म्हणणं आहे त्या स्टंट मध्ये तुम्ही सहभागी व्हा, आम्ही नाही. पुरावे द्या, पुढे बोला. दानवेंचा माणूस म्हणतो. मी परत एकदा सांगितलं, ही काही संजय राऊत वर प्रेस कॉन्फरन्स नाही, हे घोटाळ्यावर सुजित पाटकर घोटाळा जो संजय राऊतचा पार्टनर आहे त्या संबंधी उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी, महापालिकेने जी कंपनी अस्तित्वात नाही त्याला कॉन्ट्रॅक्ट कसा दिला, सुजित पाटकर संजय राऊतचे संबंध काय, या संबंधी त्यांनी स्पष्टता करावी. बेकायदेशीर करणाऱ्या कामगारांना त्यांना कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणतात, त्याचा अभिमान वाटतो संजय राऊतांना, वाटतं बेकायदेशीर काम कोण हे माहित नाही ते त्यांना विचार. सर हसन मुश्रीफ संदर्भात अडचण निर्माण झाली आधुनिक आयडीची अडचण घातले, हसन मुश्रीफ वर कारवाई सुरू आहे आणि हसन मुश्रीफला हिशोब द्यावाच लागणार. काल पण 9 ठिकाणी धाडी पडल्या आहेत. कोल्हापूर जनता सहकारी मध्यवर्ती बँकेतून 22 कोटीचं कर्ज, मुश्रीफ चेअरमॅन आणि स्वतःच्या 2 कंपन्यांच्या नावाने 22 कोटीचं कर्ज, व्हॅल्युएशन बोगत, फसवा फसवी, शेकडो शेतकऱ्यांकडून मी तुला माझ्या कंपनीत साखर कारखान्यात शेअर देतो असं सांगून पैसे घेतले आणि ते पैसे घेऊन लंपास झाले. एकही शेतकऱ्यांना शेअर दिलेला नाही. जावया त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट, ब्रिस्क मॅनेजमेंट सुगर डिव्हिजन, त्यातला घोटाळा. हसन मुश्रीफ साहेब हिथे हिशोब द्यावा लागणार हिथे. शेतकऱ्यांना अजून न्याय मिळत नाहीये तक्रारी येतात, माहिती येतात आमच्याकडे पण, खूप माहिती येतात, खूप तक्रारी येतात आणि ते आम्ही तपास यंत्रणाला देतो, पाठपुरावा करतो, काही काही वेळी आम्ही ज्युडिशियरी मध्ये कंप्लेंट करतो. आता हसन मुश्रीफ वर आयकर खात्याची चौकशी चालू आहे, कंपनी मंत्रालयाने कारवाई केलेली आहे, आता सहकार मंत्रालय ईडी शेवट कुठे होतो आपल्याला माहित आहे. पैसे परत द्या नाहीतर मध्ये यामध्ये अजून देखील मोठी सगळी नावाचा खरं म्हणजे काय आहे ना की हसन मुश्रीफ स्वतः इमानदारीत जर सगळं कबूल केलं तर तुमचाही वेळ वाचणार. मी त्यांना आवाहन करतोय कुठे कुठे पैसे ठेवले आहेत, कुठे कुठे किती किती पैसे ढापले आहेत, हिशोब द्या. तर मिलिंद नार्वेकर कडून शिका, त्यांनी बेकायदेशीर बंगला बांधला, तक्रार आली, चौकशी झाली, स्वतः जाऊन तो बंगला तोडला. तर त्याचा कडून अनिल परब, संजय राऊत, हसन मुश्रीफ काहीतरी शिकावं. तर जे शिंदे गटाचं आणि विक्रांत गोटाच्या संदर्भात काय झालं असं विचारणा केली संजय राऊतांनी. मला काय कवी हसायला येते, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तर त्यांच्याकडे सगळे पुरावे असेल ना, तर ते पुरावे घेऊन जा ना पुढे. उद्धव ठाकरे यांना घाबरतायत का, मग त्यांच्याकडे पुरावे आहेत, ते मुख्यमंत्री त्यांच्या आशीर्वादाने जर घोटाळे झाले असेल तर ते पुरावे जाऊन तपास यंत्रणा न्यायालयाला द्या. हे सरकार ईडी मार्फत दडपशाही आणतात असं देखील स्वाभाविक आहे. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने स्पष्ट सांगितलं सीबीआयच्या कार्यक्रमात की मला माहित आहे तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे, धमक्या दिल्या जातात,
पण घाबरायचं नाही. तो भ्रष्टाचारी असेल, कितीही मोठा असेल, मग संजय राऊत असेल तरी जेलमध्ये जावंच लागत. एक ट्विट आहे संजय राऊत आहे की संजय राऊत एक स्टंटबाजी करके अटेंशन डाइवर्ट करना चाहते हैं. उनके पार्टनर सुजीत पाटकर ने कोविड घोटाला किया, 34 करोड़ रुपए का ये घोटाला, और उसमें सुजीत पाटकर के दो सहयोगी गिरफ्तार हुए हैं. उसके बारे में संजय राउत या उद्धव ठाकरे की बोलने की हिम्मत नहीं है. मुंबई के अनेक कोविड पेशेंट की जान को खतरा, पुणे में 3 कोविड पेशेंट की ये सुजीत पाटकर की कंपनी के कारण मृत्यु हुआ, और इसलिए संजय राउत डाइवर्ट करने के लिए मेरे पे आरोप करने जा रहे. तो भैया आपकी सरकार थी ना 120 दिन, तो उद्धव ठाकरे ने क्यों कार्रवाई नहीं की? न्यायालय ने आपको 4 बार मौका दिया, 4 बार, अप्रैल, मई, जून. अरे भैया खुद आपके पास डॉक्यूमेंट प्रूफ हो तो दो, एक दमड़ी का प्रूफ नहीं, और सिर्फ आरोप करके मीडिया अटेंशन. अभी 100 करोड़ का घोटाले का आरोप किया था ना हमारे पर, मेरी पत्नी मेधा सुमैया पर, तो वहां तो आप डिफेमेशन में हाजिर भी नहीं रहते, उपस्थित भी नहीं रहते, न्यायालय 1000 रुपए का जुर्माना लगाती है. इसके लिए स्टंटबाजी करके आप पत्राचार घोटाले में से, कोविड सेंटर के घोटाले में से मुक्त नहीं हो पाओगे. कहा जाता है कि ईडी का प्रेशर भी यूज किया जा रहा है. अब ऐसा है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कल स्पष्टता की सीबीआई के कार्यक्रम में कि जो घोटालेबाज है वो आपके ऊपर दबाव ला रहे हैं, लेकिन वो कितना भी बड़ा वो भ्रष्ट व्यक्ति है, कार्रवाई होनी चाहिए. संजय राउत को भी जेल में जाना पड़ा ना, स्टंटबाजी करके ना हसन मुशरफ बच पाता है, ना अनिल परब, ना संजय राउत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.